गोष्ट कायद्याची, मीडिया पार्टनर नगर सह्याद्री, असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला आज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, गोष्ट कायद्याचीच्या आजच्या भागात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। मागच्या काही दिवसात एका घटनेनं प्रचंड खळबळ उडाली, सिनेसृष्टीत शोककळा पसरली। अगदी लहान मुलांपासून ते देशाच्या पंतप्रधानांपर्यंत सर्वजण भावनिक झाले। ती घटना म्हणजे सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या। आता आत्महत्या म्हणजे नेमकं काय? तर स्वतःच्या हाताने स्वतःचं जीवन संपवणं। मात्र आत्महत्या करण्याचा किंवा स्वतःचं जीवन संपवण्याचा अधिकार आपल्याला आहे का? आणि याबाबत कायदा काय सांगतो, याचविषयी आजच्या भागात जाणून घेणार आहोत। अगदी सोप्या शब्दात गोष्ट कायद्याशी तुमच्या आमच्या फायद्याची। आजचा विषय आहे मरणाचा अधिकार आणि कायदा। संविधान कलम 21 आपल्याला मुक्तपणे जगण्याचा अधिकार बहाल केला। मात्र मागच्या काही वर्षापासून इच्छा मरणाचा मुद्दा सातत्याने कोर्टासमोर येतोय आणि यावर न्यायालय एवढंच सांगतंय की प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे, पण स्वतःचं जीवन स्वतःच संपवण्याचा अधिकार नाही। तर काही प्रकरणांमध्ये इच्छा मरणाची परवानगी कोर्टाने दिल्याचं देखील समोर आलंय। याशिवाय आत्महत्येचा जर विचार केला तर आत्महत्येचा प्रयत्न करणारी व्यक्ती मरता मरता वाचली तर ती कायद्याच्या नजरेत गुन्हेगार मानली जायची। मात्र मागच्या काही दिवसात या तरतुदींमध्ये बदल करण्यात आला। ते बदल कोणते आहेत आणि प्रामुख्याने आपल्याला जीवन संपवण्याचा किंवा इच्छा मरणाचा अधिकार आहे का, याचविषयी अधिक माहिती देत आहेत कायदेतज्ञ ॲडव्होकेट प्रसन्न जोशी। सर्वात महत्त्वाचा जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये इंडियन पिनल कोडच्या कलम 309 आपण बोलूयात। कलम 309 म्हणजे अटेम्प्ट ऑफ सुसाईड, आत्महत्येचा प्रयत्न करणे। एखाद्या व्यक्तीने स्वतःचे जीवन संपवण्याचा किंवा आत्महत्या करण्याचा निर्णय घेणे आणि त्या संदर्भात प्रयत्न करणे हा कायद्याने गुन्हा मानला जाईल। त्याच्यामध्ये जे कलम 309 आहे त्यानुसार जर एखाद्या व्यक्तीने अशा पद्धतीने स्वतःचे आयुष्य जे आहे ते सुसाईड करून किंवा आत्महत्या करून जर संपवण्याचा निर्णय घेतला तर अशा वेळेस असा निर्णय घेणारी व्यक्ती जी आहे त्या व्यक्तीविरुद्ध म्हणजे अटेम्प्ट याचा अर्थ असा आहे की प्रयत्न करणे, तेव्हा असा प्रयत्न करणारी जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीविरुद्ध जो काही गुन्हा दाखल व्हायचा त्याच्यानंतर त्याला एक साधारण 1 वर्षापर्यंत शिक्षा आणि दंड अशी तरतूद होती। परंतु मुळात जर आपण घटनेच्या कलम 14 आपला आर्टिकल 14 आणि आर्टिकल 21 जर विचार केला तर कायद्यासमोर सर्व समान असले पाहिजेत आणि एक राईट टू लाईफ अँड लिबर्टी की प्रत्येकाला स्वतःच्या आयुष्याचा निर्णय घेण्याचा आणि जीवन जगण्याचा अधिकार आहे जो आपल्याला भारतीय राज्यघटनेने दिला आहे। मग भारतीय राज्यघटनेने जो आपल्याला अधिकार दिला आहे तो अधिकार वापरून एखादी व्यक्ती आत्महत्या करू शकते का असा प्रश्न निर्माण झाला। जेव्हा हा प्रश्न माननीय न्यायालयासमोर आला आज तागायत 1998 या कालावधीमध्ये माननीय सुप्रीम कोर्टाचे वेगवेगळे निरीक्षण त्या बाबतीत आलेले आहेत। जेव्हा हा प्रश्न कोर्टासमोर आला त्यावेळेस प्रामुख्याने विचार केला गेला की कोणत्या परिस्थितीमध्ये ही घटना घडत आहे। राईट टू डाय म्हणजेच मरण्याचा अधिकार हा एखाद्या व्यक्तीला देता येऊ शकतो का आणि जर तो तसा द्यायचा असेल तर त्याला कायदेशीर म्हणता येईल का, त्या अनुषंगाने सुरुवातीला जेव्हा काही निरीक्षणं नोंदवली गेलीत तेव्हा आपण एक साधारण 1994 एक रथिनम वर्सेस युनियन ऑफ इंडिया ही एक केस झाली ज्याच्यामध्ये माननीय सुप्रीम कोर्टाने असं निरीक्षण नोंदवलं होतं की एखाद्या व्यक्तीच्या आत्महत्येसाठी म्हणून जर कोणी प्रवृत्त करत आहे तर प्रवृत्त करणे हा गुन्हा जर असला तर त्या व्यक्तीने जर आत्महत्येचा निर्णय घेतला आणि तो जर गुन्हा ठरत नसेल तर प्रवृत्त करणारा गुन्हेगार कसा। सदरचा निकाल खूप वादग्रस्त झाला कारण कलम 306 आणि 309 आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणे या दोन्हींचा विचार करता जर आत्महत्या करण्याचा प्रयत्न गुन्हा नसेल तर आत्महत्या प्रवृत्त करण्याचा प्रयत्न हा गुन्हा ठरतो का। आपण याच विषयावर जर बाहेरच्या देशांमधला मागोवा घेतला तर तिथे आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले, अबेटमेंट केली, एखाद्याला चिथावणी दिली की तो आत्महत्या त्याच्यामुळे त्याला करावी लागली किंवा तो आत्महत्या कर अशा पद्धतीने त्याला चिथवण्यात आलं तर अशा वेळेस तो निश्चितच गुन्हा मानला जाईल।
परंतु त्यांनी त्याचे आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला असला तर तो गुन्हा मानायचा का नाही मानायचा याच्या बाबतीत थोडंसं विसंवाद होता। मध्यंतरीच्या काळात आपण एक उदाहरण घेऊ छोटंसं हे समजण्यासाठी की एक महावितरण म्हणजे MSEB मध्ये काम करणारा कर्मचारी त्याची आपण एक छोटंसं उदाहरण घेऊ, ही झालेली केस आहे, गाजलेली केस आहे। त्या कर्मचाऱ्यांनी काम करत असताना लाईटच्या पोलवर चढून त्यांनी काम केलं आणि त्यावेळेस लाईटच्या पोलवर चढून काम करताना त्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला। कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला त्यावेळेस त्याला लाईटच्या पोलवर चढायला ज्यांनी लावलं त्या लोकांनीच त्या कर्मचाऱ्याची हत्या केली, म्हणून त्या लोकांविरुद्ध 306 हे कलम लावावं अशा पद्धतीने केस दाखल करण्यात आली। पुढे चालून जेव्हा कोर्टाने निरीक्षण नोंदवलं त्यावेळेस त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की एखाद्यावर जर अशा स्वरूपाचा गुन्हा दाखल करायचा असेल तर आत्महत्यास चिथावणी देण्याचा आरोप जो आहे त्या अनुषंगाने तक्रार असली पाहिजे, त्या अनुषंगाने तपास झाला पाहिजे आणि त्या व्यक्तीची आत्महत्येस हीच लोक कारणीभूत होती असा जर तपास समोर येत असेल तर त्यानंतर त्याला आपण आत्महत्या किंवा हत्या दोन्हीपैकी कोणत्याही बाबतीत तपास हा अत्यंत गरजेचा मानला जाईल। याच निकषानुसार ज्यावेळेस कलम 309 विचार करण्यात आला त्यावेळेस गव्हर्नमेंट किंवा शासनाने एक मोठा निर्णय घेतला, लॉ कमिशन नेमण्यात आलं। लॉ कमिशनने कलम 309 बाबतीत सन 2008 आणि सन 2006 वेगवेगळी निरीक्षणं नोंदवलीत। सन 2006 जे निरीक्षण आहे त्याच्यामध्ये एक सुखाचे मरण किंवा दयामरण या गोष्टीचा विचार केला गेला। एखादी व्यक्ती एखाद्या दुर्धर आजाराने जर्जर झालेली आहे, अंथरुणावर पडून आहे, तर त्यावेळेस त्या व्यक्तीला इच्छा मरणाची तरतूद असावी या विषयावर विचार करण्यात आला। आणि आपलाही वाचण्यात येत असेल की अशा प्रकारची याचिका दाखल केल्या जातात की ज्यावेळेस एखादी व्यक्तीला मरणप्राय वेदनांसहित जीवन जगण्यापेक्षा त्याला मरण योग्य राहील अशा पद्धतीने ती व्यक्ती स्वतःहूनच अर्ज देत असेल तर त्याला तसा अधिकार आहे काय, तर होय, या पद्धतीने देखील याचिका दाखल झालेल्या आहेत। आणि दुसरा त्याच्यामध्ये विषय आला की जो आत्महत्येस प्रवृत्त करण्यापेक्षाही आत्महत्येचा प्रयत्न करणे या बाबतीतला जो गुन्हा पूर्वी दाखल व्हायचा त्याच्यामध्ये एखाद्याला चिथावणी देऊन आत्महत्या करायला लावली हा गुन्हा तसाच ठेवण्यात आला, परंतु एखाद्या व्यक्तीने आत्महत्येचा प्रयत्न केला तर त्यावेळेस त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल व्हावा आणि त्या व्यक्तीला त्या गुन्ह्यामध्ये शिक्षा व्हावी। म्हणजे जर तो आत्महत्या करताना ती व्यक्ती वाचली तर वाचल्यानंतर काय असणार आहे की बाबा आपण जरूर किती वाचली आहे, तो हॉस्पिटलमध्ये आहे किंवा काही लोकांनी त्याला वाचवलं आहे, तर वाचवल्यानंतर त्या व्यक्तींनी ज्या मानसिक ताणतणावांखाली ती गोष्ट केली त्याचा अभ्यास होऊन संबंधितांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत, त्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल व्हायला नको अशा आशयाचा रिपोर्ट जो आहे तो लॉ कमिशनने दिला आणि शासनाने देखील तो मान्य केला। माननीय सुप्रीम कोर्टाने देखील तशी निरीक्षणं नोंदवली। त्यामुळं घटनेने तुम्हाला दिलेला जगण्याचा अधिकार हा फक्त जगण्याचा आहे, घटनेने तुम्हाला दिलेला लाईफ अँड लिबर्टीचा अधिकार तुम्ही जगण्याचा अधिकार मरण्याचा म्हणून वापरता येणार नाही अशा पद्धतीने न्यायालयाचे निरीक्षण आहेत। आणि जर अशी एखादी व्यक्ती हा प्रयत्न करताना आढळली तर त्याला डिग्निफाईड लाईफ मिळाली पाहिजे किंवा त्याला त्याचं आयुष्य जे आहे ते कशा पद्धतीने चांगलं करता येईल यावर भर दिला पाहिजे असं मत देखील माननीय सुप्रीम कोर्टाने नोंदवलेलं आहे। आजचा हा जो विषय आहे या विषयाच्या अनुषंगाने जेव्हा सुशांत सिंग राजपूत सारखी एखादी केस होते त्यावेळेस सर्व समाजाने या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे की एखादी व्यक्ती जर आत्महत्येस प्रवृत्त होत असेल तर तिला प्रवृत्त करणाऱ्या लोकांविरुद्ध कोणती कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते आणि प्रयत्न करणारा व्यक्ती असेल तर त्याला मात्र सामाजिक आधाराची गरज आहे। प्रेक्षकहो, सरांनी सोप्या शब्दात सांगितलंय की आपल्याला स्वतःचं जीवन संपवण्याचा अधिकार नाही, मात्र त्याला काही अपवाद असल्याचं देखील त्यांनी सांगितलं। असं म्हणतात आयुष्य प्रत्येकाला एकदाच मिळतं, ते मस्त आनंदाने जगून घ्या। संकट प्रत्येकाच्या आयुष्यात येतात जातातही, आणि या संकटांना गुरुस्त आणि मानून येणारा प्रत्येक प्रसंगाला धैर्यानं सामोरं जा, भरभरून जगा एवढंच। आता कार्यक्रमात वेळ झाली, इथेच थांबण्याशी पुन्हा भेटणार आहोत नवीन विषयासह। तोपर्यंत पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री।